फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय म्हणतेस नी? अगं तुझ्याशिवाय दुसरा विषयच नाही माझ्याकडे नी. अगं जिकडे बघावं तिकडे मला तूच तूच आणि फक्त तूच दिसतेस नी. खूप वाईट अवस्था आहे माझी. अगं परवा इथे मी दाल फ्राय बनवत होतो तर त्याच्यात मी मिठाच्या ऐवजी रांगोळी टाकली. सगळ्यांची तोंड रंगली असतील. रंगू दे, आपल्याला काय करायचंय? जिकडे बघावं तिकडे तूच दिसतेस. म्हणजे मी फोडणी द्यायला गेलो तरी तूच दिसतेस. इकडे मी भाजी ढवळायला गेलो तरी तूच दिसतेस. फ्रीज उघडायला गेलो तरी तूच. तू नाही नी. एक मिनिट हा, नी होल्ड कर. नीशी बोलतोय मी. हे तुझं नी प्रकरण अजून चालू आहे? चालू आहे म्हणजे काय? चालू राहणारच आहे. आणि हा नी हे प्रकरण नाही आहे. मी खूप सिरियस आहे नीच्या बाबतीत. रिअली? यस. काय करणार आहेस? काय करणार म्हणजे सिरियसली लग्न करणार आहे तिच्याशी. तू लग्न करणार तिच्याशी? ऑफकोर्स. कधी म्हणजे काय? लवकरच. फक्त ते जे पॉप्स आहेत ना ते जरा प्रॉब्लेम करतायत. यू मीन टू से त्यांचा विरोध आहे? नाही, त्यांची संमती आहे. ते म्हणतात की मी त्यांच्याकडे घर जावंय म्हणून राहू आणि ते मला मान्य नाही आहे, असं आहे ते. एक मिनिट नी होल्ड कर. तुला काही खायला हवंय? नाही. यू कॅन कॅरी ऑन विथ युअर नी. या ऑफकोर्स. हां बोल. तुझी पण अशीच अवस्था झाली आहे का? अरे यालाच म्हणतात मेड फॉर इच अदर. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, तू माझ्याशिवाय जगू शकत नाही. मेड फॉर इच अदर. काय झालं? काय चाललंय? पशा पशा, तेरी आयडिया काम कर गई यार. काय सांगतोस? मला हरभऱ्याच्या झाडावर चढू माझ्याकडनं पैसे उकळायच्या बेतात नाहीस ना तू? कौन कमबक तेरेसे पैसे मांग रहा है? चला हट. नाही. आहा, म्हणजे काय लॉटरी वगैरे लागली काय तुला? लॉटरीच लागली असं समज. म्हणजे तिथे अशुभ प्रकरण? काय झालं? काय पण काही झालेलं नाही. काय म्हणाली काय ती? अरे म्हणणार कशी काय? म्हणजे बोलत नाही ती. अरे प्रेमात बोलावं लागत नाही. कसं? नजरे नजरों से बातें करती है और दिल समझ जाता है. बाय. काय झालं? काय झालं म्हणजे तू असं बावळडं बोलत राहिलास मला काही कळणार नाही. तू बावळट म्हण, मूर्ख म्हण, वेडा वेडा. मी तिच्या प्रेमात वेडा होईन वेडा. काय तिच्या घरच्यांनी डायरेक्ट लग्नाची वगैरे ऑफर दिली का काय तुला? नाही अजून घरच्यांपर्यंत गेलेलं नाही. पण मग काय झालं? मी तिच्या समोर निशी खोटं खोटं बोलत होतो. अच्छा, तू आणि निशी? मी आणि नी म्हणजे निकिता. असं अशी समोर मी फोनवर खोटं खोटं बोलत होतो. बर, तर लगेच जळफळाट. निकिताच्याच? निकिताचा कशाला जळफळाट होईल? मी तिच्याशी बोलत होतो ना. कोण? कोण? आशूचा जळफळाट. आशूचा? ओके ओके. का जळफळाट? की सिनेमे जलन. तुझ्या? माझ्या कशाला? तर मी बोलत होतो ना निकिताशी. आशूच्या? आशूचा जळफळाट. पण तेवढ्यात काय झालं? मी बोलत असताना मोबाईल वाजला रे माझा पटकन. अरे बापरे. त्यामुळे तिला कळलं. निकिताला? निकिताला नाही रे, मी बोलत होतो निकिताशी. आशूला कळलं की मी निकिताशी खोटं खोटं बोलतोय. ओ, म्हणजे एकदम खुश झाली. निकिता? निकिता कशी खुश होईल? ती आहे का? मग तू बोलत कुठे होतास निकिताशी? मग नाही कशी म्हणतोयस? अरे म्हणजे खोटं खोटं बोलत होतो निकिताशी. अरे निकिता नाहीच आहे. मग तिला सांगू तू खोटं बोलत होतास की मी तुझ्याशी बोलत नाही? तसं नाही. आशूला असं वाटलं की मी निकिताशी बोलतोय त्यामुळे ती खुश झाली असं म्हणतोय मी. अच्छा अच्छा अच्छा. वास्तवात तू निकिताशी बोलत नव्हतास? नाही. अरे तुम्ही जमते रे जम. अरे जमू दे जमू दे. अरे कॉंग्रॅच्युलेशन. काय इकडे पण जमू दे. म्हणजे एक तरफ घरवाली एक तरफ बाहेरवाली. थांब ना मला. अरे कुठे बाहेर जातो? मला लपायचंय. कुठे लपू? कुठे लपू मी? हा इकडे इकडे नको इकडे नको. पुशारे पुशारे. आली आली, इकडेच लपतो. चुन्नू, काय करतेस तू इथे? तुला टेलर कडे जायचं होतं ना? सर येणार आहेत मला. ते 4 वाजता येणार आहेत. आता 3च वाजता आहेत. जा ना. जा जा, जाऊन ये जाऊ.
जाजा काय पेपर वाचतोस, पेपर मध्ये वाचतोस ना क्राईम किती वाढलंय आणि माझ्या सुंदर मुलीला एकटे जायला सांगतोस तुझ्या बरोबर? तू जा ना त्यापेक्षा. अरे मी जाणार म्हणजे डबल धोका, मी जास्त सुंदर नाही का? लेडीज जा म्हटलं ना. काय ग माझी दृष्टच काढायला हवी, कधी नव्हे तर डोकं कसं मस्त चाललंय माझं. घरात कोणी दिसत नाही. कसं दिसेल कोणी? नाहीच मुळी म्हणजे सगळ्यांना गटवलात ना का? आपल्याला एकांत नको का? कशाला ते पत्राचं उत्तर देणार ना आता तुम्ही. माझं पत्र कसं वाटलं तुम्हाला? पत्र छान छान, काय अक्षर आहे तुमचं. थँक्यू. भावना कशा वाटल्या? कोण भावना? माझ्या भावना पत्रात होत्या त्या. हा त्या पण बऱ्या होत्या म्हणजे. मग आता उत्तर द्या. उत्तर? अरे बापरे, मन मोकळं करताय ना. मन मोकळं करण्याकरता एक मोठा प्रॉब्लेम आहे. नाही तसलं काय नाही हो, पण म्हणजे काय माझं एक मन असं म्हणतंय की काय म्हणते सांगतो ना, प्रेमाचं उत्तर प्रेमानेच द्यावं. नाही पण त्या क्षणी माझं दुसरं मन असं म्हणतं. काय म्हणत? म्हणजे माझं दुसरं मन आहे ते थोडस कन्फ्युज आहे, आणि कन्फ्युज मनाने घेतलेला निर्णय हा आयुष्यामध्ये कन्फ्युजन निर्माण करतो. बरोबर, त्याचं ऐकूच नका. पहिलं मन जे म्हणते तेच करा. पण मग दुसरं मन नर्वस होईल, आणि नर्वस मनाने घेतलेला निर्णय आयुष्य नर्वस करून टाकेल, आणि जर का आयुष्य नर्वस झालं तर कन्फ्युज जे मन आहे त्याला वाटलं की कन्फ्युज मनाने नर्वस मनाचं ऐकलं नाही, आणि कन्फ्युज मना जर का ऐकलं तर नर्वस मन असं म्हणलं की अरे वा मी पहिला असून तू दुसऱ्या मनाचं ऐकतोस. एक प्रश्न विचारू? अजून एक विचारा. म्हणजे दोन झाले आता बस. तिसरा प्रश्न म्हणजे प्रश्न नाही आहे तो. मला कळतंय माझ्या एका पत्रामुळे तुमच्या आयुष्यात किती कन्फ्युजनची उलथापालथ झाली. बघा मग मला माफ करा. ठीक आहे, माफ करा. तुम्ही काळजी करू नका. मी नाही करू काळजी. मला कळलंय माझ्या प्रेमातच त्रुटी आहे, माझं प्रेम जरा कमी पडलं. आता तुम्ही काळजी करू नका, मी आणखीन प्रेम करणार आहे तुमच्यावर. काय जानू, तू का फोन केला इथे? मी तुला सांगितलं ना इथे फोन करू नकोस. अरे मॉम्सला कळलं तर जीव घेईल किती माझा. जानू प्लीज ना, जानू लिसन टू मी ना. थोडा वेळ दे ना, मी मॉमला पाठवेन. ओके आता सो नॉटी. ओके यू आता ठेव फोन. ओके बाय. आता फोन करू नकोस. काय नाही, कोण आहे हा जानू? जानू इज जानू. अच्छा, भाऊ आहे? भाऊ आहे हो. हा भाऊ आहे हो, पण माझा नाही, स्वीटीचा. पण तुझा कोण आहे? खोट बोलतेस ना? लाज वाटत खोट बोलायला. उषा, उषा मला ना तुझी मदत हवी आहे. कशा करता? याच करता. काय उषा बघ ना, मी आणि जानू ना एकमेकांवरती खूप प्रेम करतो. आणि मॉम्सला कळलं तर ती माझा जीव घेईल. बर प्लीज 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 तू माझी मदत कर ना प्लीज प्लीज. बघितलंस पुषा, झालं ना तमाशा. बेगाने शादीने अब्दुल्ला दिवाना. करशील ना? करशील ना मदत? हो करे ना. प्रॉमिस? प्रॉमिस, तुमचं छान जुळवून देईन. हा लग्नात लावून देईन तुमचं. काय इडियट आहे, आज स्वतः माझ्यावरती लाईन मारतो आणि माझं लग्न धुळून देतोय. स्टुपिड. या ना, या बसा. काय मावशी कसं काय? इश तुम्ही काय मला मावशी म्हणताय? अरे बापरे, मी तसंच राहिला म्हणून झालं. नाही काय नाही काय नाही.
मैं भी पड़ेगा मला माहितच होतं काय तुम्ही आज येणार म्हणून कसं काय बुवा कसं म्हणजे काल तुम्हीच म्हणला होता की काय की मी येणार आणि पशाला जर मी पसंत पडली तर आपलं लगेच पक्क होणार चला मी निघतो मी निघतो नाही बसा की का पशा येईल आता छे तो येऊ शकत नाही म्हणजे नाही म्हणजे मी इथे असताना तो कसा काय येईल मला घाबरतो ना बापाला घाबरतो म्हणून म्हटलं हे बघा मी तुम्हाला सांगून ठेवती तरुण पोराला इतकं बंधनात ठेवणं बरं नाही आता तुमचं आणि माझं लगीन झालं ना मी पशाची आई झाली की पशाला कसं वागवते ती बघा चला येतो मी बसा की अहो मी सांगितलं ना मी जातो त्याशिवाय तो येऊ शकत नाही चल अहो बसा त्याची यायची वेळ झाली आता हा मग तो मी गेल्याशिवाय नाही येऊ शकत नाही बसा म्हणते ना वा हे बघा आज मी बापाला आणि पोराला समोरासमोर आणून काय तो सोक्ष मोक्षच लावणार आहे त्याच्या बिगर तुम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळणार नाही हा देवा वाचवरी बाबा वाचवलं वाचवलं हॅलो हॅलो अरे कुठे आहेस कुठे नाल आहे का पशाचा फोन आहे काय झालं काय कुठे भटकतोस रे हलकटा एवढ्या वेळ घराच्या बाहेर राहतोस लाज वाटत नाही तुला अच्छा अच्छा म्हणजे तू घरी आहेस का हो मावशी तुझ्या पुढ्यात आहे का हो आणि तू पशाचा बाप बनलेला आहेस का हो यो अच्छा म्हणजे मावशी आज पशाची आणि पशाच्या बापाची भेट घडवणार आहे का हो मजा आहे लेका तुझी मजा आहे फालतू बडबड नकोय लवकर घरी ये अरे पण मला कारण देऊ नको बदळून काढीन तुला माझ्याकडे द्या मी बोलती काही गरज नाही तुम्ही बोलायची तुझ्या आई सारखी तुझी मावशी प्रेमाने तुझी वाट बघतीये लवकर ये शाबास रे माझ्या लेकरा येतो हा लवकर घरी येतो बाय अब कुछ पल की बात है फिर हमारे बीच की दूरी खत्म हो जाएगी अरे बाप रे असं काय झालं काय झालं पाणी झोके पाणी झोके ओ माझं झाडणं मला काय सांगताय पाणी द्या मला पाणी द्या मला आणते 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 पाणी आणते पाणी आणते पाणी आणते कुठे गेलाय इकडे ये बस हे बघ आता हा वीक तू घाल हे कपडे तू घाल हा आणि पाहिलाय काय अस माझ्या मावशीला फसवत आहे तुम्ही थमे गप्पा बस नाही बसणार थमे गप्पा बस सांगतोय हे बघ मी तुला नंतर सगळं सांगेल स्पष्ट करून पण आता तू गप्प बस मी पण तुम्हाला सांगते मी गप्प बसणार नाही मी सांगणार म्हणजे सांगणार हे मावशे हा सांग सांग हा सांग तू मावशीला सांग मग मी तुझ्या आणि पुष्करच्या नाटकाचं पण मावशीला सांगतो हा सांगू नको ना गप्प बसशील मजा ऐकशील ऐकणार म्हणजे लई ऐकणार तुम्ही बोला मी ऐकते बोला बोला ना बोला बोला मी ऐकते सगळं ऐकते मग बोलू तर आधी मला आता गप्प बस नंतर सगळं सांगेन आत्ता माझ्या एंट्रीची वेळ झाली आहे मला जाऊ दे कळलं गेला का म्हातारा गेला बापाला म्हातारा काय म्हणतोस एवढे काय म्हातारे नाही येत ते आता मला सांगा मावशी म्हाताऱ्याला म्हातारा नाही म्हणणार मग काय म्हणणार सतत मला फोन करून वैताग देत असतो कटकट डोक्याला मला वास येतोय त्या म्हाताऱ्याचा इथे इथे सॉरी 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 बाबा मला माहिती ना तुम्ही इथे आहात पण मी आपली अशीच गंमत करतोय गंमत कानफडत मारली मला नालायक बेशरम गाढा अव काहीतरीच काय बोलताय पोराला तुम्ही गप्प बसाओ तुमचं चाललंय ना भांडण मित्रा मित्रांच आता मुलगा बापाच्या खांद्याला लागला की तो मित्रच झाला नाही का त्याचा म्हणून म्हटलं मित्रा मित्रांच आमच्या भांडणात कुणीही पडलेलं नाही चालत मला मी कुणीतरी आहे का आणि सारखं सारखं माझ्याशी परक्यासारखं काय जवळ जाऊ नका मावशी तुम्हाला तुम्ही तिकडे तिकडे
त्यांच्या जवळ जाऊ नका, जवळ गेलं की ते कानफडात मारतात, बघितलं ना आता. आणि त्यांची अजून एक गंमत आहे, जसे चिडले असतील ना, संतापले असतील ना, की अशी पाठ करून बसतात, कोणालाही तोंड दाखवत नाहीत. सो त्यांचं सगळं ऐकायचं, त्यांना अजिबात त्रास द्यायचा नाही, डिस्टर्ब करायचं नाही. कोणाशी चालले तुझा खुसूर फुसूर खुसूर फुसूर खुसूर फुसूर खुसूर खुसूर फुसूर कोणाशी करतो रे तू? नाही नाही, मी त्याला समजावून सांगत होतो की तुमच्याशी कसं वागायचं, नीट वागायचं. मग तू नीट वागशील? हो बाबा. माझं सगळं ऐकशील? नाही बाबा. नाही बाबा असं म्हटलंय का कधी? आहो, मी काय म्हणत होते? काय म्हणायचं ते लांबून म्हणायचं. आपण काय म्हणता काय तुम्ही? आपण बोलूया का? कशाबद्दल? पशाबद्दल. पशाबद्दल काय? म्हणजे लग्नाबद्दल. हो, मला काय लग्न बघितलं करायचं नाही अजिबात. ए, तुझ्या लग्नाबद्दल नाही काय? आमच्या लग्नाबद्दल. तुम्ही दोघं लग्न करणार आहात? करणाही पडेगा. क्यों? जो वादा किया है निभाना पड़ेगा. क्योंकि कुछ कुछ होता है. बाबा तिकडे होती है तो दिल सोचता है, कहीं तू वो तो नहीं, कहीं तू वो तो नहीं. मगाशी बरी होतीस, काय झालं काय असं अचानक तुला एकदम? नशीब माझं काय, माझ्या भावाला कळलं की बहिणीला काहीतरी झालंय म्हणून. अगं पण काय झालं दादा? अत्यंत महत्वाच्या विषयावर मला तुझ्याशी बोलायचंय. तुझा महत्वाचा विषय? मी तुझ्या लग्नाविषयी बोलायचं. हेच ना, जणू काही सगळंच कळलं तुला. मग लग्नाविषयीच बोलायचंय. पण आता मी तुझ्या मागे लागणार नाही नेहमी सारखी दादा माझ्यासाठी मुलगा शोध मुलगा शोध म्हणून. का 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 असं का? मैंने मेरे लिए लड़का ढूंढ लिया. काय काय सांगतेस काय तू? म्हणजे काय दादा? बस बस. काय बस? मी त्याला पाहिलं, निर्णय ठरला माझा, माझ्या मनाने म्हटलं यही है वो. कोण आहे तिकडे? यही है वो. कोण नाही तिकडे? अरे मनाने म्हटलं त्याला बघितल्यानंतर की यही है वो. अच्छा अच्छा, यही है वो. हा जो विचार तू फार पूर्वी केला असतास ना, तर आतापर्यंत 10-12 पोरं झाली असते तुला. फार पूर्वी तो मुलगा माझ्या आयुष्यात आला नव्हता ना. अच्छा अच्छा, कोण है वो खुशनसीब? काय नाही आवडलं, जुनच करते. कुठलं? हे पण नाही आवडलं मला दादा. त्या मुलाचं नाव मी सांगते तुला, पण त्याआधी तू एक लक्षात घे, माझ्या आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यावर एक खूप मोठी भूमिका तू बजावायची आहेस. मोठी भूमिका मी बजावायची आहे? हा. म्हणजे काय करायचंय मला ऍक्च्युली? काय ना दादा, तो जो आहे ना तो खूपच साधा आहे. अरे अरे, खूपच भोळा आहे. अगं काय काय, खूपच असा आहे तो. असा असा म्हणजे कसा आहे? वेडावाकडा आहे का? लाजाळू आहे तो. असं 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 बोलत नाही पटकन तो. तर मग तू काय करायचं? त्याला असं त्याच्याशी नीट मैत्री करायची, त्याला चार गोष्टी समजावून सांगायचं, आणि माझ्यासाठी हे सगळं जरूर. अरे तू काळजीच करू नको, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करतो ते. पण त्याचं नाव कळलं तर करू शकेन ना मी? औच नको, नाव सांग. अगं सांग ना पटकन. पाणी झोके. पाणी झो? अगं तू कुठला लग्नाचा मुलगा? तो तो थेरडा आहे. असं नाही बोलायचं बाबा. लग्नासाठी उभा राहणारा 100 वर्षाचा म्हातार असला तरी त्याला मुलगाच कहते ना. गॉन केस झाली तुझ्या. तू माझ्यासाठी करशील काय? करणार पण काय? चांगला तरी मुलगा शोधायचा कोणीतरी. मला